नमस्कार मंडळी. हास्यराग आळवायला योग्य असते कुठलीही वेळ, म्हणूनच पुन्हा जमूया विनोदाच्या स्वरांचा मजेशीर खेळ. अर्थात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा चार वार हास्याचा चौकार. टेन्शनचे स्वर वर्ज्य करून विनोदाच्या तिन्ही सप्तकातील गायकी सादर करण्यासाठी तयार आहेत सगळे हास्य चुडामणी. त्यांचं जोरदार स्वागत आहे. यांना शब्दांची साथसंगत देऊन यांच्या हास्य गायनाची शोभा वाढवण्यासाठी सज्ज आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचंही स्वागत. बोल्ड बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, दोन भांडकुदळ बायका आणि त्यांचे दोन चतुर नवरे यांची धमाल गोष्ट आता आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले अतरंगी कलाकार. हॅलो. हॅलो गोस्वामी. हा बोल मोठे. ऐक की गोस्वामी, बोल ना. अरे मोरेंचा फोन आला होता, म्हणले बसायचं का आज? काय करायचं, जायचं का? अरे बसायचं तर आहे रे. मग जाऊ की काय सांगू. चार आठवडे झाले घोट घशाकली गेला नाही. तेच म्हणतोय. फरसन मधले शेंगदाणे पण चिडवतात मला. काय म्हणला? अरे फरसन, ते जाऊ दे. ऐक ना, अरे हिने तंबीज देऊन ठेवली आहे. आज रविवार आहे, घराच्या बाहेर पडला तर लक्षात ठेवा करून. अरे माझ्या घरी काही वेगळा आहे तवा. मग पण आता मोरेंचा फोन आलाय म्हणल्यावर लगेच जायला लागेल का? नाही करूया करूया, काहीतरी काढतो आयडिया. हा तर माझं घासा वाय शिवाय लागला. फक्त काहीतरी आयडिया काढतो. मला फोन कर बरं का. हो चालतंय, ठीक आहे. मग हा चल आयला. आता कसं काय करायचं? नमा नमा बाहेर ये, नमा बाहेर ये. कशाला माझ्या नावाने बोंबलताय सकाळी सकाळी? काय हे? काय काय तुला किती वेळा सांगितलं? केस विंचरले की तू हा केसांचा पुंसका डस्टबिन मध्ये टाकत जा. हे काय हे तू असं वागत राहतेस? मग मी सुट्टीच्या दिवशी मी खाली जाऊन मग बसे ना गप्पा मारत बसेन मी. शिवाय हे कोणाचे केस आहेत? कोण? एक मिनिट, हे त्या मोठ्यांबाईचे केस आहेत. मोठ्यांबाईचे केस आहेत हे. अच्छा मोठे बहिणींचे? तिचे केस आहेत. मग राहू दे. नाही नाही, आता तिला आता मी बघते. कशाला मोठ्या बहिणीचे राहू दे, सुट्टीच्या दिवशी भांडणं कशाला ना. तुम्ही बोलताय ना म्हणून गप्प बसते मी, नाही तर आज तिला सोडलीच नसती मी. नेहमीच झाले हो तिचं. नाही नेहमीच झालं. मग बोल तू. काय? मग बोललं पाहिजे. काय नेहमीच झालं? मग तू भांड, तू तिला सांगितलं पाहिजे. बोललं पाहिजे ना. आता कसं मोठ्यांबाई काय बाहेर या बाहेर उठताना काय ओळख पडलीत? बाहेर ये हळू आली बाहेर. काढती सकाळ सकाळी तुझ्या केसांचा पुंचका माझ्या घरात काय करतोय? माझ्या केसांचा पुंचका होय? मग कोणाच आहे ग? अगं माझाच कशावरून असल? ती तू वरच्या माळ्यावरती सागरीन राहती तिचं असेल की? सागरीनीचवर नको ढकलूस ग, तिचे केस पांढरे आहेत काळा केस आहेत. घे तुझ्या घरात टाक दर. मग तिच्या नवऱ्याचा असेल तो नाही का सागडे झिपरा वाढून फिरतोय त्याचा असतील का केस? सांगतीस ती मला ते एवढेच आहेत एवढं मोठा आहे पुंचका. तुझ्या घरात टाक दर. ये माझा कशावरून असेल ग? सांगतीस मला तुझ्या केस गळत नाही तोय? नाहीच गळत माझे केस. तूच टकली असशील. टकले नाही मी हे बघ, चांगले एवढे लांब मोठे केस आहेत माझे. सांगतीस नी गंगावन घालून फिरतीस देव माझ्या घरात परत केस आले नाही पाहिजे. आधी सांगून ठेवते तर मी आणि मग तू आहे सांगून ठेवत्या. माझ्या घरात केस कशाला टाकली ग? आणि यो तुझा डब्बा माझ्या घरात येते काय करतो ग? तुला दार नाही वय?
सांगतेस ती मला माझ्या डब्याला लात मारलीस तुझे तुझ्या डब्याला मी लात मारीन अगं तू काय पागल बिगल आहेस काय गं साडीचा डबा नाहीसा सामानचा कलरचा डबा आहे तुझा मला सांगती अगं तुझ्या नवऱ्याच्या फाटक्या बनियन माझ्या वळणीवर असतात मी कधी काय बोलते तुला तुझ्या नवऱ्याचं जसं काय सोन्याच्याच बनणी आहे ती माझा नवरा तर मला सोन्यातच म्हणत बस झोंबलं काय गं तुला लय मग मग सोन्याची बनियन जरा मोठी शिव इथपर्यंत कशाला शिवती ग झंपर वाटतंय ते बेंबी झाकायला शिकव नवऱ्याला माझ्या नवऱ्याला काय बोललीस बेंबी झाकायला शिकव ढेरपोट कुठला तुल 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 नाचतय सगळं अंग बया 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 फोन सांगते ढेरपोट बोललीस माझ्या नवऱ्याला नवरा तुझा ढेरपोट माझ्या ढेरपोटावर येऊन ढेरपोटा बोलू नका तुम्हाला ढेरपोटा बोलायचा हक्क आहे का आपण ढेरपोटा बोलायचा ढेरपोटा बोलते खायला घालताय तुम्ही मी बोलतो एक मिनिट वहिनी तुम्ही तर ढेरपोटा बोलूच नका नाही पण मला मुळात तुमच्याशी बोल ए मोठे बारे काय झालं स्वामी काय झालं गोस्वामी तुझ्या बायकोला समज तुझी बायको माझ्या बायकोला खोटारडी बोलली बोलणार नाही खोटारडी मोठे असं चालणार असेल ना मग बघ माझं डोकं फिरेल मी खाली जाऊन बसीन मग मी काय का बसतोय तवा मग माझं बी डोकं फिरलं तर मग मी बी खाली जाऊन बसीन नाही मोठे काय मुद्दा लक्षात येत नाही तुझ्या मला कळलंय बरोबर तोंडावर बोलते मी तुला तोंडावर बोलते मी खाली जाऊन बसीन आलाय मुद्दा माझ्या लक्षात आलाय बोल बायकोल बोल तुला काय अक्कल आहे का जरा अजून मुद्दा लक्षात नाही आला का तुझ्या खाली जायचं हे खूप झालं काय मी आत्ता मोरेंना फोन करणार काय तू काय म्हणली सांगलं पण मी काहीच नाही म्हणले तिकडनं कुठली तरी की सोडून आले तिच्या घरात म्हणणे माझे ए खोटं बोलतेस का खोटं जरा खरं बोल भोबाड बघितलं का आरशात खोटं आवाज चढवायचा नाही मोठे भाऊजी वहिनी गोस्वामी वहिनी बघा बायकोला खोटारडी बोलायचं नाही ती फिंदरी आहे पण मग खोटारडी नाही ती वाढवायचा काय झालं मी आता सेक्रेटरीना फोन मी फोन कशाला डायरेक्ट जाऊच की आपण तयारी करावं लागेल ना त्याला सांगा लागेल तयार राहा म्हणून डायरेक्ट कसं जाणार सांगतो ना त्याला संपवतो हॅलो हॅलो सेक्रेटरी मोरे अरे हे गोस्वामी हा अरे तू आणि मोठे येणार होता ना घसावाला करायला मग येणारच आहे येणारच ना येणारच आमचं इथं भांडणं चाललेत आवाज होणारच ना आवाज येणारच त्याचा हे बघ हे मोरे तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं मोठ्यांना समजावून ठेवा तुम्ही काय ऐकलं ना आज तर माझ्या बायकोला खोटारडी बोललाय माहिती आहे बघा हे असं झालं ना आम्ही दोघंही खाली येऊ विषय संपवून टाकू अरे तेच म्हणतोय मी बसायचं ठरलं होतं ना मग मध्येच भांडण्याचं कुठं काढलंय मोरे माझी बायको समोर आहे आणि या तोंडावर बायकोला माझ्या खोटारडी बोलतोय हा कल्ल कल्ल माझ्या बायको समोर आहे काय आणि तुमच्या झगडा झाला आहे तसं नाही मग हे बघा आम्ही दोघं येतोय खालती अरे विषय संपवायचा अरे आधी सांगायचं नाही काय तयारी नसती केली फोन कशाला केलाय त्याच्याकडेच केला ना फोन का केलाय अरे पण पाणी की सोडा पाणी की सोडा 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 काय सोडा काय सोडा थांबा मी का सोडा काय सोडा मोठे सोडा गोस्वामी सोडा मोठे सोडा काय सोडा तो बोलतो घर सोडा तुम्ही सोडा घर सोडा हा ए गोस्वामी अरे काय येडायच का स्वतः पुरतं सांगतेस माझं कोण सांगणार माझं कोण हॅलो थांबायचं थांबायचं तू मोरे हा बोटे हा पाणी 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 झालं घरात कळलं आंघोळीला पाणी नाही तर एवढंसं पाणी असतं ना तर ग्लासात ह्याला बुडवून मारलं असतं लिंबू पिलं असतं त्याच्या आणि लिंबू ह्याच्या नावानं टाकून दिलं असतं थांबके आता माझ्या नावानं कळलं तुम्हाला हो कळलं ना अरे होय होय हो सगळं केलंय पण चकण्याचा काय काय पण कोण पण काय पण हे ना काय टोमॅटो 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 सारखा कापीन मी मोठे ना चाट मसाला हे खाऊन टाकीन चाट मसाला लावून टोमॅटोला मग मी चना गारली फ्राय करी याला फ्राय करी मी बॉईल अंडी पण मी बॉईल अंडी सारखं खाईन याला मग मी बॉब्या कुरुम कुरुम याला
चनडा धनडा बडीशेप काय पण कळलं काय बडीशेप तुझ्या आईशीच्या भावान घालन होती दारू अरे माझं घर आहे का हाटेल आय आबा फक्त चिवडा मिळेल तो समजून या तुम्ही बाकी काही नाही चालतंय कळलं काय चालतंय की ते पण चालतंय सोडायचं नाही त्याला सोडायचं मी नाही सोडणार आता मी पण नाही सोडत तुम्ही काय बघत बसला तुम्ही बोला अरे बोल तू थांब जाऊ दे इकडे द्यावा हे तू कशा बोलतोस ओ मोरे भाऊजी ओ वैजी तुम्हाला काय हवंय तुम्हाला काय हवंय म्हणजे नाही नाही अबो म्हणजे तुम्हाला काय मी तारास देणार नाही तुम्ही खाली येऊ नको नवऱ्याला पाठवा खाली नवऱ्यालाच पाठवतीये खाली मग कसा सोख्य मोशे लावतो तो आज मोरे भाऊजी तुम्ही सोख्य मोक्ष काय तो लावून टाका याच्या पुढे ही गोस्वामी माझ्या दारात भांडा आली ना अशी एक नाही ठेवून दिली ना तिला तर सांगा ठेवून दे आम्ही दोघं येतोय तुम्ही तयार राहा विषय संपला मी का बसतोय नाही चल आता चल की मग काय तो सोक्षमोक्ष लावून टाका चल 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 तुला तर हिवनी सॉरी सॉरी म्हणती सॉरी म्हणायची सॉरी म्हणतेस मी म्हणजे तुम्ही मोऱ्याकडे ह्याच्यासाठी गेलो होतो म्हणजे नशा करायला गेलो होतो मी काय मोऱ्याकडे कुठून दारू पिऊन आले तुम्ही दारू पिऊन आले तू गप्प बस अहो काय कर सलात अहो कुठे अरे आता लग्न झालं मग माझे इकडे अहो हे आपलं घर नाहीये अहो हे काय करते तू बघा अरे काय बस तू हो आहे तुम्ही दीदीकडे हो तिकडे अहो हो नट करती हॅलो काय ग मोठी बाई लय खुश झाली असेल ना ग आता तू तूच झाली असेल ना ग अगं तुझ्या घरात असा सत्यानाश करून टाकलायस ना डोळे पांढरे होतील तुझे माझ्या घराचा सत्यानाश केलास केलाय केलाय मधला जो टाइम लॅप्सचा इफेक्ट होता फास्ट फॉरवर्डचा त्याकरता गोस्वामींना सॅल्यूट आहे टाळ्याच वाजल्या पाहिजे अफलातून आणि तितकंच योगदान आमिर आणि त्याच्या बँडचं फॅन्टॅस्टिक कल्पना पण मस्त होती मोऱ्यांचा सहभागही फार मस्त होता आणि तो नॉर्मल चाललेला प्रवास अचानक फास्ट फॉरवर्ड कधी झाला हे कळलं पण नाही इतक्या शिताफीनी तुम्ही त्याला वेग दिलात आणि तुम्ही आल्यानंतर परत तो वेग मंदावला आणि परत रुटीन सुरू झालं ते जे ट्रान्झिशन होतं अफलातून अफलातून चौघांनी फार मजा आणली वंडरफुल सई मला सगळा सेट खूप आवडलेला आहे सेटसाठी विशेष कॉम्प्लिमेंट्स आणि नावं मोठे गोस्वामी असल्यामुळे इतकी त्याला एक वेगळी झालर आली त्याला एक वेगळं ग्लॅमर आलं आणि आम्हाला खूप ऑडियन्स म्हणून फार मजा आली खूप नॅचरल होतं सगळं खरोखर दोन फ्लॅट्समध्ये घडते असं वाटलं मस्त झाला परफॉर्मन्स मस्त विषय म
मंडळी आपल्या डोक्याला न झेपणारी एक नवीन कल्पना घेऊन गौऱ्या पुन्हा एकदा आला आहे चेतनाच्या घरी. आणि नेहमीप्रमाणे शब्दांसोबत हातांच्याही फटकेबाजीनं त्याचं प्रबोधन करायला तयार आहेत चौघुले काका. चला तर बघूया या त्रिकुटाची धमाल गंमत. चेतू, ए चेतू बाळा काय करतेस तू? बाबा मी चित्र काढतेय. चित्र? हो बाबा. काय काढतेस? हत्ती काढतेय बाबा. आई ग बघू बघू जरा बाळा. हे बघ बाबा. आई ग हत्तीला चोच. काय रे हा हत्ती? काय ग ए बाळा, तीन चार प्राणी एकत्र झालेत असं नाही का वाटत तुला? नाही बाबा. बाबा मी ना आळोखे पिळोखे देणारा हत्ती काढलाय. म्हणजे आपण नाही का आळोखे पिळोखे देताना ऐक संग ताट करतो तसं हत्तीने केलंय म्हणून त्याची सोंड ताट झाली. आळोखे पिळोखे देताना सोंड पण त्याची अशी ताट केली. नको हे सगळं करू. चित्र केलेच आपल्याला शाप आहे बेटा. तुला चित्र काढायची सोपी सोपी काढ ना बाळा. कुठलं काढू बाबा? हास्य जत्रेमधल्या समीर चौगुलेचं चित्र काढ बाबा. मला जमेल ते बेटा. निसर्गाने चुकवलेला चेहऱ्याचं चित्र चुकून चुकून किती चुकणार अजून बेटा. घे तू काढायला काही प्रॉब्लेम नाहीये. एक पणा, सगळ्यात आधी कपाळ काढ. पुढची इच्छाच मरेल तुझी. घे घे काढायला. मी काढते बाबा. मी काढते. चेतू गौऱ्या चार वेळा म्हणते ना जा 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 ना कशाला थांबलं तिकडे. बाबा गौऱ्या आलाय. गौऱ्या आलाय? हो त्याचं महत्वाचं काम आहे बाबा. अच्छा म्हणून तू आलाय का? तू कोपऱ्यात हो? तू आणि तुझ्या भाऊ या रमी खेळत बस तिकडे. तिकडे बस. काय गौरव काय काम काय? ते हे आपलं आपलं ते. अरे बोल ना. आपलं ते काय तोंडातून शब्द बाहेर पडायला प्लंबरला बोलवू आता. प्लंबर माझी पंकज करतो. हा माझी पंकज करतो. एवढ्या कोणाला हसाले येतो? एवढ्या कोणाला हसाले येतो? माझी भंकस केली आता. नाही बाबा. नाही मी भंकस नाही केली. चेतना म काय जबरदस्त पोच होता. तुझ्या तोंडातला शब्द बाहेर काढला पलंबर बोलू. हो माय गॉड. याला सांगा हे हे तू काय हसतेस? त्याला सांग ओरड. त्याला बापाला बोलतो तुझ्या. ओरड त्याला. सॉरी बाबा सॉरी. अरे गौऱ्या गप ना. गौऱ्या काय ग? गौऱ्या कामाचं बोल ना. काय करू ग? गौऱ्या इतक्या वेळा मार खातोस तरी का वायफळ वडबडतोस? अगं चेतना काय करू? हे तुळतुळी जायफळ समोर असलं की मला कंट्रोल होत नाही. जायफळ बोलला मला. जायफळ बोलला मला. जायफळ बोलला मी. नाही नाही मी त्याला म्हंटल. तो मी काय म्हणाला? मी त्याला म्हंटल कामाचं बोल नाही तर जायफळ. अरे बापरे बाबा. बापरे या बाबतीत बरं एकमत झालं दोघांचं. ये बेटा ये. यावर मला काहीच बोलायचं नाही बेटा. ये बेटा ये. नाही नाही बेटा नाही. काय रे काय अचानक माझ्याकडे काम काय काढलंस? हे कोण आहेस? कोण वॉचमन आहेस? नाही नाही. दिवाळी मागायला आलास? हे कुठलं कॅरेक्टर पकडलंस? ते काम आहे तुमच्याकडे. हा काय काम आहे काका? हा बोल 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 बोल. आपल्याला शाला काढायची आहे. गौरी झालं. शाला क क शाला. कशाला म्हणजे? कशाला काढायची? कशाला म्हणजे अरे काका आपल्याला आपल्या एरियातल्या लहान लहान बच्ची लोकांची काळजी आहे. त्यांच्या फ्युचरची काळजी आहे. त्यांचं फ्युचर एकदम मस्त व्हायला पाहिजे हे सांगतो तुम्हाला. कुठली भाषा ही? नॉर्मली कुठली भाषा बोलतोस तू ही? असं नाही रे बोलायचं. कशी भाषा ही तुझी? कसं म्हणायचं? काका मला लहान लहान मुलांसाठी शाळा उघडायची आहे.
लहान मुलांचं भविष्य मला सुरक्षित करायचं आहे. कसं म्हणशील? म्हणतो बरे, म्हणतो बरे. बरोबर आहे काकाश्री. आमास ही पहा शब्द सुमने, म्हणजे माझ्यासारखा चिमुडा आपल्यासमोर शब्द सुमने वाहत आहे. शब्द स्वीकार करून घ्यावा. आमास लहान लहान मुलांसाठी सुंदर सुबक अशी छकुली छकुली शाळा उघडावयाची आहे. उघडावयाची आहे, आपली परवानगी हवी आहे. धनी ओ धनी, भाई काय ते रुपड, काय ते रुपड. लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली, डोळे तिचे सरस, पण केवढे मोठे टेरेस. बाबा त्याची भाषा चुकीची असेल पण त्याचा हेतू चांगला आहे बाबा. बाबा त्यांनी त्याच्या शाळेत ना तुमच्यासाठी नोकरी पण आणली. मला नोकरी आणली? बस मला नोकरी आणलीस तू? हो नोकरी आणली. कुठला कॅरेक्टर आहे रे हे तुझं? हे काय आहे? हे कोण वॉचमन आहेस तू? नाही नाही. मग काय आहे नीट बोल. मला नोकरी आणलीस तू? तुम्हाला नोकरी आहे? कसली? माझ्या शाळेत तुम्हाला मुख्य पादक म्हणून जॉब आहे. मुख्य पादक म्हणून जॉब आहे. मुख्य पादक म्हणजे ते असतात ना, ए पोरांनो नीट बसा, दिन चमाट. पोरांनो नीट बसा, मारीन चमाट. मुख्याध्यापक म्हणतात रे त्याला, मुख्याध्यापक. तुझी लायकी आहे? तुम्हाला नोकरी देणार, तुम्हाला नोकरी देणार. परवा एक टप्पे आउट वरून भांडत होता खाली पोरांशी आणि हा मला नोकरी देणार. ऐक ना बाळा, ऐक ना. जी वास्तू गेले कित्येक वर्ष आधी तुझ्यावर थुंकली आहे परत ती वास्तू का सुरू करतेस तू? निघा बाबा, ऐक ना बाबा. ऐका ना बाबा, त्याचं म्हणणं तरी ऐकून घ्या ना. तू इतक्या आत्मविश्वासाने सांगतोय ना, म्हणजे मग त्याचं काहीतरी प्लॅनिंग वगैरे असेल ना? त्याचं काय आयुष्य प्लॅनिंग? ह्याचं प्लॅन आहे का आयुष्य? मला सांग, तुझं प्लॅनिंग आहे काय? अरे शाळा काढणं म्हणजे वडापावची गाडी काढणार का? झोपं नाही रे, शाळा आहे ती बाबा. शाळा माहिती काढलीस का त्याची? सगळे सगळी माहिती काढलेली. बस इकडे बसू. शाळा काढायची म्हणजे तुला काय काढायचंय? मला शाळा काढायची आहे. म्हणजे काय ते असतं ना, ते ज्युनियर केजी सिनियर केजी बीजी. केजीचा फुल फॉर्म काय? केजीचा फुल फॉर्म हे किलोग्राम. गौर्या की आणि ते ज्युनियर केजी आणि ते असतं ते सिनियर केजी. म्हणजे ज्युनियर म्हणजे जे कमी वजनाची मुलं आहेत ना ती ज्युनियरमध्ये बसतात आणि जास्त किलोग्रामची पोरं आहेत ते सिनियरमध्ये बसतात. ते आपले ती जास्त सिनियरमध्ये बसतात. हे उत्तर फायनल आहे तुझं? हो. बाळा मी परत एकदा विचारतो, शांतपणे विचार कर आणि उत्तर दे. हे उत्तर फायनल आहे का तुझं? मिल गया रे, मिल गया रे, ये मिल गया है आज हाथ में. अब ये पलटा भूई होएगा इसका. अब ये पांचवा भाग को पैर लगा के भागेगा कैसा देखो. ये आ गया रे इसका, मिल गया रे. अरे तुझे बापाला माझा पाय काय एवढा आवडतो यार. अरे बाबा, दिव्य ज्योती जिथे प्रचिती तेथे कर्माचे जुळती म्हणून पाय पकडले. काय उत्तर दिलंयस तू? किलोग्रॅम. लांबो लांबो किलोग्रॅम. केजी म्हणजे किलोग्रॅम. किती घाणेरडं उत्तर दिलंस रे. हे उत्तर जर डुकरासमोर टाकलं ना, डुक्कर सुद्धा ड्रुक म्हणून मान वळून पळून जाईल. पण तुम्ही कुठे पळून गेलात? तुझी शपथ गेली खड्ड्यात. कळलं? किती झालं डाव? किती झालं तुम्ही दोघांचा? रमी खात बसा तिकडे कोपऱ्यात.
तोड्याने विचारणार किती झाले म्हणून पॉइंट. एक मिनिट बाळा, केजी किंडर गार्डन नाव ऐकलंयस कधी? काय काय किंडर गार्डन नाव ऐकलंय? ऐकलंय. काय ते हार्बर लाईनचं रेल्वे स्टेशन आहे. बापरे, टेकिंग सर्कल रे. सॉरी सॉरी, किंडर गार्डन हा केजीचा फुल फॉर्म आहे. लक्षात आलं तुला? हा एक जर्मन शब्द आहे, याचा अर्थ काय? लहान मुलांची बाग. यावरून किंडर गार्डन केजी हा शब्द उदयास आला. कळलं तुला? आता मला सांग, मॉन्टेसरी म्हणजे काय? ऐकला शब्द मॉन्टेसरी? म्हणजे अरे मॉन्टेसरी हा शब्द कुठून आला? मारिया मॉन्टेसरी नावाची एक बाई होती 20व्या शतकात. तिने लहान मुलांना कसं शिकवायचं याची टेक्निक शोधून काढली. कळलं का? तर तिच्या नावाची आठवण म्हणून हा शब्द प्रचलित झाला मॉन्टेसरी. लक्षात आला तुझ्या? मला एक गोष्ट सांग रे, शाळा काढायची ही कल्पना कोणत्या क्षणी तुझ्या डोक्यात आली? काय डोक्यात आहे तुझ्या? अगदी थोडा आता बघा ना, पोरांना आहे ना, म्हणजे माझ्यावरून सांगतो, त्यांच्या मनाप्रमाणे वागायला मिळत नाही ना. बरं बरं. म्हणजे मी 8वीला असताना 3 वेळा नापास झालो. बर, शाळेने मला काढून टाकलं. चुकलं, शाळेचं चुकलं. चुकलं ना, चुकलं. प्रिन्सिपल करायला पाहिजे होतं तुला. करेक्ट आहे. हा बरोबर आहे. मला शाळेतनं काढलं तेव्हाच मी ठरवलं, यांनी मला शाळेतनं काढलं मी शाळा काढणार. अच्छा. हा मी शाळेत असणार काय तुझ्या? माझी शाळा एकदम फ्री असणार. पोरांना त्यांच्या मनासारखं शिकायला मिळणार. म्हणजे आता गुरुजी वर्गात येणार, पोरांना विचारणार, ए मुलांनो आज शिकायचं आहे का? पोरं बोलले नाही, ओके येतो. सर निघून जाणार. हे असं रोज होणार? हो रोज होणार. अशी शाळा असणार? शिक्षण कधी होणार? शिकवायचं कधी? ते होईल ना, शिक्षणाचं काय एवढं? हा ये जो खुले आसमान के नीचे जो दुनिया आहे ना, वो सबसे बड़ा स्कूल आहे चौगुले बाबू. बरोबर आहे. माहित होतो ना, याचा अभ्यास करू आपण. मग तुला करत प्रभू वर्ण आहे हमरो का हिंदी का हमरो का सामने ये नाही करलो काय? ते माहित आहे मला, पण मला माझ्या स्वप्नाची शाळा सुरू करायची आहे आणि त्यासाठी मला चेतना असिस्टंट म्हणून लागणार आहे. चेतना असिस्टंट म्हणून लागणार आहे माझ्यासोबत. एक मिनिट, मला सांग तुझ्या शाळेचं नाव काय? बच्ची इंटरनॅशनल. आणि शाळेचं ब्रीदवाक्य काय? मरतो काय मी? आणि प्रार्थना काय शाळेची? बच्ची पुली. क्रीडांगणात करणार हे तुझं? फॅकल्टी काय तुझी? फॅकल्टी कळणार नाही तुला. शिक्षक कोण तुझे? सगळं फिक्स झालं? सगळं. काय काय शिकवणार सांग? बुजगणितला श्याम बांगर आहे. बुजगणितला श्याम बांगर आहे. श्याम बांगर. श्याम बांगर जिचं गेल्या आठवड्यात आधार कार्ड निघालं. आधार कार्ड नावाचं काही असतं हेच त्याला माहित नव्हतं. तो तुझा पुजगणिताचा कोण आहे? तो प्रोफेसर आहे, शिक्षक आहे. अजून कोण काय काय शिकवणार आहे? ते मराठीला अरुण कदम आहेत. कोण आहे? अरुण कदम. यावर मला काहीच रिॲक्ट नाही व्हायचं, पंच पडला तरी चालेल. पुढे अजून काय कोण कोण आहे? कोण कोण सांग. प्राजक्ता माळी पण आहे. प्राजक्ता माळी आहे शाळेत? काय शिकवणार आहे ती? ती काय शिकवणार नाही, पण पोरांना शाळेत द्यावं असं वाटलं पाहिजे म्हणून तिला ठेवलं शाळेत. एवढ्यासाठी प्राजक्ता माळी हवी म्हणजे ते डोक्यात आणि ते तयार झाली करायला? हा हे प्राजक्ता काय आता ह्याच्यावर बोलायचं हे चुकतं तुझं. झालं तुझं? सांगितलं मला चला निघायचा उशीर होतोय. मुलांना असलेले 7 विषय कोणते? आता मला 7 विषय सांगायचे. तू जायला मी नाही मोकळ. उत्तरं नीट दे ना, मग कशाला मारेन. दे दे 7 विषय. मराठी. मराठी ठीक आहे. मराठी नाही आहे तो, मराठी आहे पण ठीक आहे. तुला देतो बेनिफिट ऑफ डाऊट देतो तुला. इंग्रजी. इंग्रजी. हिंदी. ओके आता उरलेले 3 आले. हा बरोबर. हा आणि इतिहास. भगलू. इतिहास आणि भगलू. भगलू तुझा कट्ट्यावरचा मित्र आहे भगलू. इतिहास आणि भूगोल. इतिहास भूगोलला भगलू म्हणतो. इतिहास म्हणतोस आणि पुढे सांग पुढे काय? शरारा छान आहे की? शरारा छान आहे की हा कुठला विषय आहे? ते आहे ना शारीरिक शिक्षण. शारीरिक शिक्षण. शरारा छान आहे ही याची अक्क. शरारा छान आहे की? थोडं लांब मला अजून सांग. अजून काय विषय सांग? अजून काय काय काय? विमान. तुझा बाप बसला होता विमान ना? त्यास विमान काय? विज्ञान. सॉरी सॉरी सॉरी. विज्ञान हा विषय आहे. विज्ञान. विज्ञान कधी गेलं? लांबरा लांबरा. विज्ञान कधी गेलं नाही? न्यूटन ऐकलंयस? हा काय गिअरला असतो ना गाडीच्या, तो न्यूट्रल. गेअर न्यूट्रलला असतो. न्यूटन ऐकलंयस का? सिद्धांत असतो न्यूटनचा, पण काही येत नाही. मला सगळं येते. सगळं येत येतं सगळं. न्यूटनचा सिद्धांत सांग. जायला मोकळे तुम्ही, जायला मोकळे सांग. ऐका ना मला ना,
थोडं म्हणजे सुरुवातीचं माहित नाही, शेवटचं माहित तेवढं सांगतो ना प्लीज मला. शेवटचं वाक्य काय? शेवटचं वाक्य सिद्धांताचं शेवटचं वाक्य काय सांग. न्यूटनचा सिद्धांत. हा वाक्य सांग. न्यूटनचा सिद्धांत. हा याला न्यूटनचा सिद्धांत म्हणतात. अरे मी मारून कंटाळलो रे याला, मारून कंटाळलो. जा बाबा येत जा बाबा, जा बाबा जा. खरंच नाही रे तू, नको रे बाळा, तू शाळा बिळा नको. का भानगडीत पडतो शाळा काढायच्या? अरे एवढं सोपं नसतं ते बाळा. शाळा असते ना अख्खा देश घडवते, अख्ख्या पिढ्या घडवते. तुमच्या पिढीचा प्रॉब्लेम काय माहितीये का? 30 सेकंदाचे रील करणारे तुमच्या पिढीचे आदर्श आहेत, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन नाव ऐकलंयस? अरे 5 सप्टेंबर आपला शिक्षक दिन असतो ना, तो त्यांची जयंती असते, त्यांचा वाढदिवस असतो. त्यांच्या नावावरून अख्खा देश आपला ती साजरी करतोय शिक्षक दिन म्हणून. काय तुमच्या पिढीचा प्रॉब्लेम काय? थोरा मोठ्यांची नावच तुम्हाला माहित नाहीत, नुसतं एन्जॉय करायचं, हे हा टाकतोय आपण फॉरवर्ड करायचं, हेच तुमचं आयुष्य आहे. सकाळी उठलं ना की सोशल मीडियावर जायचं आणि व्हॉट्सअपवर फुले टाकायची, ही घे तुला फुले, ही तुला फुले. अरे नुसती फुले फुले करता, पण सावित्रीबाई फुले कोण आहे, ज्योतिबा फुले कोण आहेत, त्यांचं काय कार्य आहे हे तुम्हाला माहिती आहे? जाणून घ्यायची इच्छा कधी केली आहे तुम्ही? कधीच नाही. अरे स्त्रियांची पहिली शाळा ही त्यांनी सुरू केली, त्यांच्याकडून सर्वांनी प्रेरणा घेतली, म्हणून आज या सगळ्या मुली तुमच्यासारख्या मुली शाळेत जाऊ शकतायत. हे माहिती होतं तुला? माहिती करून घ्यायला हवं होतंस मग तू, कळलं बाळा? फार मोठी मोठी लोक आहेत ही, त्यांची आधी माहिती काढा आणि मग सगळं करा पुढचं. जा बाळा जा, माझी इच्छा आहे तुला तुडवायची पण नाही तुडवत, जा जा. काका हा मला एक गोष्ट कळली, हा मी शाळा नाही सुरू करणार. शाळा सुरू करणं सोपं काम नाही. मग तुझी लायकी कळली की नाही तुला? हा आपल्या लायकीप्रमाणे काम करावं आपण. हा मी महादिव्यालय सुरू करणार आहे. महादिव्यालय कॉलेज. बहारदार, फार मजा आली. प्राजक्ताला ज्या कारणासाठी तू शाळेत घेणार होतास ते फारच रंजक रंजक कारण होत. तुझा या स्किट मधला वावर इतका गोड असतो गौऱ्या, की सतत असं वाटतं की यांनी मार खाऊन का होईना, पण शेवटी काहीतरी ज्ञान पदरात पाडूनच जावं इथून. आणि तेच काम समीर करत असतो. आणि आज तुझी रंबी खेळून झाली असेल तर बोलतो तुझ्याबद्दल. फॅन्टॅस्टिक, तुमच्या दोघांचं गिव्ह अँड टेक लाजवाब असतं. सम्या, अनेक वर्ष अनेक स्किट्समध्ये तुझ्या कपाळाबद्दल तू स्वतःच लिहितोस, कधीतरी एकदा त्या कपाळावर ज्या भाग्याच्या 3 रेषा आहेत त्याबद्दल पण बोल. पहिल्या रेषेवर लिहिलंय जातिवंत नट, दुसऱ्या याच्यावर लिहिलंय सिद्धस्त लेखक, तिसऱ्या रेषेवर लिहिलंय उत्तम माणूस, त्याबद्दलही बोल कधीतरी. फार लाजवाब, खूप मजा आली. चेतू, तुझ्या या कॅरेक्टरमुळे मीच इतके वेळेला असं असं करत असते. इट इज व्हेरी कंटेजियस. फार आवडतं मला तुझं हे कॅरेक्टर. आणि आम्ही दरवेळेला उत्सुक असतो की आज काय युक्ती आहे, आज गौऱ्या कशावरून मार खाणार आहे. आणि प्रत्येक वेळेला सगळं आम्हाला माहीत असतं, म्हणजे पशाजी तर म्हणतात सांगतो बरे, म्हणतो बरे, तरी सुद्धा ते ऐकायला कान आतुरलेले असतात आणि त्या ऐकल्यानंतर तेवढीच मजा येते जेवढी दरवेळेला. तर किंबहुना मजा वाढते, याचं श्रेय तुम्हाला आहे, कलाकारांना आहे. आणि शेवटचं प्रबोधन पण छान होतं, फार मजा आली, मस्त सुंदर. मंडळी, मोरे फॅमिलीच्या तावडीत नेहमीच कोणी ना कोणीतरी सापडत असतं. आज त्यांच्या जाळ्यात अडकलाय एक गुणी कलाकार. विनोदाची ही भट्टी संपवायला आपल्या समोर येत आहेत नेहमीचेच आपले पट्टीचे कलाकार. ए बाबू, ए ओळखलंस काय ना? हे बघ, हे बघ, ओळखलंस काय? ओंकार राऊत. अरे ओळख, अरे ते नाही परवा उघड्याने फायटिंग करत होते ते टीव्हीमध्ये. ओ चला शर्ट काढा, ओळख. बरा आहेस ना? नाही ओळखत आहे, कशाला उगाच फोर्स करतोय. नाही नाही, त्याने ओळखला नसता, काल बांगडा खाला नाही ना, पोटात आणीबाणी चालू आहे त्याच्या. तू घर दाखव ना बाबा. विसरलो तो इकडे, या मोऱ्यांचा घर. ओ मोरे, काय हो काय नारळ सोलता वाय? नाही, तुझ्या आईशीचा दागडा सोलताय. दिसत नाही नारळ सोलतोय का? मोऱ्यांनु जरा आजूबाजूला बघा, कोण आलाय कोण नाही आलाय. गुंदरा असं काय करता वाय? काल फोन केलेला तुम्हाला, शूटिंग आहे घरामध्ये तुमच्या. काल फोन आला होता का? ज्या पिक्चरचं शूटिंग आहे ना,
त्याचे हे हिरो आहेत नट आहेत काय मग चेहरा बघा त्यांचा नीट नाही बा परवा टीव्हीवर उघड्याने फायटिंग करवते ते ही ओळख नाहीये माझी मी ओंकार राऊत नमस्कार नमस्कार ओंकार राऊत ओंकार राऊत ते काय आहे बाहेरचे सीन सगळे मारून झाले ना की मग ह्यांचे सीन घरात मारणार आहे यांचे सगळे सीन घरात आहे तर ते जरा इथे बसणार ते फील घेतात काहीतरी जागेचा जरा सांभाळून घ्या घ्यायला काय आहे काम आहे आमचं पाहुण्यानू तुम्ही इथे बिंदास बसा मी बसतो लवकर पाठवून दे सगळ्यांना बस करा म्हणा बाहेरचा सीन आता पाठवतो पाठवतो आपलाच माणूस आहे बसा बसा पाहुण्यानू बसा पाहुण्यानू हा वाय चाय मारणार काय नका एवढी चालेल ना चालेल मी काम करा असं बाहेर गेलो ना की डाव्या साईडला जा तिथं मोहनची टपरी तिकडे जाऊन मारायची आहे आणि आमंदा पण पार सर आम्ही घरात तीन माणसं आहोत तीन स्पेशल सांगा त्याला काय समजलं मी आणू हा मग आता तुम्हीच म्हटलं ना चाय मारणार म्हणून अरे पण तुम्ही विचारलं ना मला चाय मारता हो काय म्हणून मी म्हणाला मारता हो मला वाटलं तुम्ही आणून देणार आहे नाही दिली असती पण आमची चूल बाजारात गेली ना चूल बायको मालवणच्या बाजारात गेली काय आहे तिची थोडी मालवणी संपली ना विकत आणायला गेली कळणार नाही तू का चांगला थोबडा उगोया चल लवकर पाहिजे होत ना आपल्या घरातील टीव्हीतले तेचत ना ते काय तर नाव तर विसरलोय बघा हा नाव आहे ना हा तर ओंकार 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 स्वरूपा ओंकार स्वरूपा नाही ओंकार राऊत नाव नाही तरी द्यायचं काय नको असं झालं मग नाही त्याचं काय करू नको इकडे नवराय तेवढा लक्ष ठेव नुसती आल्या आल्या त्याच्यावर चेक आली अगे बाय का अगे बाय लाज वाटता असले लाज वाटता लाज वाटता काय बोलत असते परवीन बघाल्यावर तुम्ही चकळत असते परबिनी जायचं काय आहे परक्या माणसावर परबिनी जायची परक्या माणसावर तुम्ही माझा बोलत असते परबिनी जायची अरे हिला सांग सारखा परबिनी जायची काय माझ्या जीवाची घाल मेल होती अरे थांब ना तुम्ही मी बाहेर जाऊ नाही नाही बसा तुम्ही हो नाही नाही बसा हो बस थांबा एक मिनिट मी ना यांना कुठेतरी बघितलं वाटतो ओ काका तुम्ही तेच आहात ना है ना ते सिनेमा सुरू होताना सुरुवातीला सिगरेट ओढतात नाही 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 तुम्ही सिगरेटी पिता असं नाही चावट का विचारताय तुम्ही असं नाही असं काही पित नाही मी बाळा तो मी नाहीये तो मी का असेल नाही रे मेल्या मी वाटतो का बघ तसं मी नाहीये तो मी महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत काम करतो बाळा अच्छा 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 नाही नाही तो ओळखणार नाही तू म्हणला का म्हणजे नऊ ते साडेनऊ आहे ना प्रसाद ओगला ही बघते आणि साडेनऊ ते नऊ सत्तावत मी सई तामणकरला बघतो का नाही आणि मग उरलेली तीन मिनिटं हायता प्राजक्ता माळीशी गप्पा मारदा आमका सांगता तिच्यावर लग्न करून ना सून म्हणून आण तिचा आम्ही त्याला म्हटलं नको नका असं नादायला लागू ती काय आपल्यातली नव्हे ना ती कशी खोटी बाई आम्ही कसं म्हणजे वास्तववादी का नाही माणसं अहो कसं का बोलताय तुम्ही खोटं का म्हणताय तिला खोटी म्हणतात टीव्हीत दिसत म्हणजे खोटी नव अहो तसं तसं नसतं मोरे म्हणजे मी आता मी पण टीव्हीत दिसतो मी खोट आहे का असं काय नाही चांगली मुलगी आहे ती चांगली असेल तर मग विचारून टाका उडवून टाकू पुढे अरे तुम्ही म्हणजे इथे माझं ह्याचं राहते छान आपण करून टाकूया तुझा आणि प्राजक्ताचं करून टाकू हा एवढं बघ चला आता ना एक मला जरा म्हणजे घरात खूप सीन्स आहेत माझे तर मला जरा फील घ्यायचं आहे बोलले थोडं झोन घेतो मी फील घेतो थोडी शांतता एकदम एकदम
मेल्या आवाज करू नको हाकांग शांतता वय पण बोल नका. नाही मी कशाला बोलतो घबरा. तुम्ही घ्यावा हवा तेवढं फील घ्यावा. तुम्ही बोल नका. तुम्ही लय बोलत शांतता. आई काका ना तोत्रा बोलतो. तोत्रा बोलत नाहीये मी, स्पष्ट बोलतो मी. नाही नाही तसला नाही तोत्रा म्हणजे ते नाही काय गुरुजी बोलतात स्तोत्र का बोलेन मी. तुम्ही आता तोंडातल्या तोंडात मी मनन करतोय. मनन वो पप्पा नो ते मनन म्हणजे काय. त्याचा फंबल पडला. अरे मनन शब्द आहे असा मोरे. फंबल काय पडला. अरे शब्द आहे का. मग मला फक्त नमन एवढा शब्द माहिती आहे का. मनन माहिती. तुमचं अख्खा आयुष्य ना कवी शब्दांवर सुरू आहे मोरे. काय समजली आहे काय. फर्टिलायझर एका शब्दाने पाठ फिरवली ना बोमलात बसाल. वाचू द्या जरा. हे ऍक्टरांनू ऐकता जरा. मोठ्यान वाचा ना. कशाला. मोठ्यान वाचा कानापर्यंत येईल. हाय ते वाचतात नाटकाचा हे सगळा. पण तुम्ही वाचलात तर कसं व्हेरिएशन समजताला ना. हा वाचतो वाचतो. नीता काय चुकलं माझं. वाचू द्या. वाच वाच वाच. मी कुठे कमी पडलो. दत्त्या पॉज वर्कआउट करता येत नाही. फिलिंगच नाही. फिलिंग येणार आहे कुठल्या. पॉज काय वर्कआउट करायचं. नाही नाही म्हणजे कसं आहे मी कुठं कमी पडलो याचा अर्थ तुम्ही समजून घ्या ना. काय वेगळे अर्थ आहेत ना. तर इथं आलं पाहिजेत. काय काय अर्थ. काय अर्थ म्हणजे सांगा ना. म्हणजे आता काय ना. गीता एक तर नीता असं नाव आहे. गीता असं नाव नाहीये. नीता 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 असा मध्ये पॉज दिला पाहिजे म्हणजे ती अशी रिॲक्ट होते. बघा बस बस. मी कुठं कमी पडलो. कमीवर जास्त जोर नाही द्यायला. म्हणजे कमी म्हणजे कसा तो शब्द कमी आहे ना. त्याला व्हॅल्यूज नाही. काय समजलं. आणि ते कुठे कमी पडलोय ना ते कसं घ्यायचं. पडलो हा असं. जेवणानंतर खरकटं पाणी टाकताना बघितलंयस तू. तसाच टाकेन तुला मी. पहिलो असा अभिनय करायचा असतो. नाही तुम्ही काय सांगताय मला. फिलिंग त्याची. फिलिंग असं नाही होत. काहीतरी मला सांग. मला प्लीज वाचू द्या. मला डोक्यात त्रास देऊ नका. मला मी थोडासा सुचवू काय. हा सांगा सांगा. चेहऱ्यावर दिसतच आहे तुमच्या. खूप बोलायचंय. बोला. खूप नाही थोडा. काय आहे नीता. काय झाला. काय ना. गो नीता गो. खडे चाललं गो. हडे ये. काय झाला. तू का माझ्यात काय कमी वाटला काय. हाय 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 असं जरा केलास तर कसं कॉमेडी होत चालली ना. अरे पण पिक्चर सिरियस आहे ना. आणि मी मी माझं कॅरेक्टर मालवणी का बोलतय. मुळात मी नाहीये मालवणी. मी शहरातला मुलगा आहे. तर मी मुंबईतली भाषा बोलणार आहे की नाही. नाही ता बरोबर आहे. भाव समजून घ्या. मला नका सांगू भाव. तुम्ही काय समजायचंय ते. चिडू नको. तुम्ही वाचा आपल्या. त्यांना त्रास देऊ. चिडा लावताय तुम्ही मला इथे. मी सीन करायला आलो इथे. शूटिंग आहे माझं. प्लीज त्रास देऊ नका. मला वाचू द्या. पाणी देऊ काय. थोडा काही देऊ नका बाई. तुम्ही प्लीज थांबा. तुम्ही शांतता द्या फक्त. मी पितोय. म्हणजे किडे आणून ठेवलंय यार. असो नीता. नीता मी कुठे कमी पडलो. तू मला सोडून चाललीयस नीता. तुझ्या शिवाय माझं पान हलायचं नाही. आणि तू मला अख्खं आयुष्य सोडून जाण्याची आता स्वप्न बघतेस. दत्तू पिक्चर पडणार 100%. काय मुख्य नटा दमच नाही. काय बोलताय तुम्ही. म्हणजे आता लोक कसं जेवण गाऊन पिक्चर बघायला येणार तर त्यांना आवाज पोचला पाहिजे. अरे डबिंग असताना पण पोचणार आवाज. आता कसं आम्ही आता एवढं नमानात नाही दशाचं काम करता. माझा आवाज कुठपर्यंत पोचतो. तुम्ही बोलत करून शंकासुरा असा पुढे ये. अरे माझ्यावर तू लढाईला तयार हो. काय समजला असा आवाज असला. अरे दशावतारात काम करतोय का मी. काय मी असं नीता कुठे असं करू का मी मूर्ख माणसा. चांडाळले माझ्या जीवात पान हलत नाही. आणि तू अख्खं झाड हलवायला निघालीस.
आणि कोण तो रॉकी तुझा यार असं भा विरी जाऊन त्याला भेटायला जातेस त्याला भेटू दे त्याचं तुकडं तुकडं करून टाकीन अरे कोण रॉकी कुठली विहीर काय बोलताय तुम्ही कसले तिकडे तिकडे करताय अरे साधी सरळ फिल्म आहे ती मला सोडून जाते आणि मी तिला थांबवतोय अशी सोपी फिल्म आहे काही बोलताय तुम्ही पण ते डायलॉग अंगावर यायला नको आली आली पाहिजे का ना ती मला सोडून जाते प्रेक्षक टाया का वाजवतील रे येणार काय जरा चेलो कुठे कुठे चिडत नाहीये मी मला डोक्यात काय वाटताना त्या माणसाक ना ऍक्टिंग जमनाच नाय टीव्ही वर तो काम करताना यांचा जुळो भाऊ असतो हे क्रेडिट घे गप्प बस मी जुळा भाऊ नाहीये मीच आहे तो माझा जुळा भाऊ वगैरे असं कोणी नाही मी अभिनय करतो तिकडे हे हॅलो रे मी तुझ्या फिल्म मध्ये कामच करत नाहीये कळलं का मला ह्या घरात काम करायचंच नाही मी चाललो रे ना तुम्हाला काय करायचंय काय करायचं प्रसाद दा मोरे कधी कधी तुझं कन्व्हिक्शन एवढं प्रचंड असत की इथं बाहेर गेलात ना की डाव्या असं म्हणून तू जोरात दाखवतो क्लास पण टेरिफिक कन्व्हिक्शन रसिका सुरुवातीला तुझ्या भाषेवरनं तुझी चेष्टा करणाऱ्यामध्ये मी पण होतो पण आज मीच तुला या खुर्चीत बसून सांगतो की तुझी या भाषेवरती हुकमत दिवसेंदिवस खूप चांगली वाढायला दत्तू लाजवाब आणि तुझा जो त्रागा वाढत गेला ओंकार हळूहळू तो फार फार रंजक झाला वंडरफुल मजा आली खूप मजा आली तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा चार वार हास्याचा सौगा